अरेच गोटोळे त्या बाजूला अक्षय अनिकेत यांचा छोटा बंधू विकी फिल्डिंगचा विचार चांगलं फिल्डिंगही करू शकतो अक्षय मजा येईल मॅच पडत दुसरा विचार केला तर रुणाल स्वराज म्हात्रे ही जोडी दुखी दुखी आहे त्याचबरोबर तिसरा ऑलराऊंडर मुरेश दिगंबर पाटील आहे जबरदस्त राकेश प्रतिष्ठान गोटूच्या वतीने खेळणार आहे निलेश सारखा एक अनुभवी त्यांच्यामध्ये खेळाडू आहे मॅच मजा येईल इग्नेश सारखा चांगला गोलंदाज छोट्या चणीचा जो कॅप्टन पद भूषवतो तो अश्व आहे म्हणजे तगडी साईट आहे सगळे मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा जय भवानी ग्रुप दिली स्मृती चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये जोरदार धुवाधार पाऊस आणि धुवाधार बॅटिंगची अपेक्षा आहे दोन्ही बॅटर करून जे येतात खेळपट्टीकडे नाव आहे स्वराज स्वराज प्रल्हाद म्हात्रे अलॉंग विथ अनदर लिजेंडरी क्रिकेटर इज अ सन नारायण म्हात्रे रुणाल म्हात्रे जबरदस्त जोडे आणि नुकतंच अक्षयने म्हटलं की भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे तब्बल 149 धावा 18 षटकारांची ज्या बॅटरने अतिश बाजी केली श्री गणेश मित्र मंडल आयोजित कोपर खेळणे ती स्पर्धा अक्षरशः गाजवली स्वराजने पहिल्याच मॅच मध्ये 76 धावांची धुवाधार बॅटिंग पाऊस तर कोसळा लागलाय बरसतील का त्यासाठी मात्र मैदानामध्ये जावं लागेल पाहावं लागेल एकाच गावातल्या दोन टीमचा तगड्या टीमचा तगडा मुकाबला अरेच गोठवले विपक्ष राकेश प्रतिष्ठान गोठवले जिंकेल तो सेमीफायनल तय करेल निश्चित करेल आणि मी म्हटले पाचवची मॅच ग्रामीण टेनिस क्रिकेट सज्ज होते त्यांचा कॅमेरामॅन आकर्षित करतोय अँगलमध्ये वेगवेगळे लुक्स वेगवेगळे हाव वाव सर्व खेळाडूंचे टिपताना मजा आणतो साहिल साहिल भोईर आणि अपडेट्स करताना त्याला साथ देतोय तेजस भोईर ही कल्याण डोंबिवलीची ग्रामीण टेनिस क्रिकेट भेटीला जे जोडत आहेत श्रोते प्रेक्षक क्रीडा रसिक त्या प्रेक्षकांचं क्रीडा रक्षकांचं सरचे स्वागत करतोय आम्ही जय भवानी ग्रुप दिली स्मृती चषक पावसाळी क्रिकेट सर्बा 2023 अविनाश राठोड जे स्वर्ग स्कोरच्या भूमिकेत आमच्या कोम बॉक्स मध्ये जोडले आहेत अविनाश स्वागत आहे दोन शब्द जे बोललेले होते आमच्या प्रकाश मडवीने पर मोठा बंधू मधून तू ते म्हणायला पाहिजे कारण तू गाडी आहे ना ती पार्किंग बरोबर नव्हती मित्राकडली खूप अडथळा होतात आणि ज्या बागीच्यामध्ये जर माली नसेल ना तर त्यांचा तो बगीचा लवकर नष्ट होतो म्हणजे बोलणारा नसेल ना आपलं वडीलधारी तर आपली ती यशाची गती आहे ना ती कमी होते म्हणजे यशाच्या गती यशा चक्रपथ असं वडीलधारे माणसाचा सल्ला अपेक्षित आहे मॅच कडे बोल्या हर्षनकडे चेंडू सोपवले पहिले ओट टाकण्यासाठी अरेस गोटोली टीम ऑफ द कॅप्टन ट्वेल्थ मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याला मात्र मैदानात उतरले ना हर्षन भगवान पाटील बॉलिंग मार्क ज्यापर्यंत मी म्हटलं होतं एका टीम मधून गोठवलीचे तगडे मुकले व्हायचे नौजवान अँड सुयग काय मस्तपैकी मुकावले पाहायला मात्र तशी जोड मात्र या लढतीकडे पाहायला मजा येईल सर्वांचे लक्ष मात्र लागलेले आहेत कारण इंडिया पाकिस्तान न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ज्यामध्ये लढत केलं जातं ज्याप्रमाणे मी म्हटलं गुरुदत्त शिवप्रसन्न जसं म्हटलं ते इवागावच्या नवसाती दिवा श्रीकृष्ण टीम दॅट इज अ लार्ज बाप चला जाऊया मॅचकडे पाचवची मॅच पहिले ओव्हर टाकण्यासाठी हर्षन इज बॉलिंग मार्क लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात केले पहिल्या ओव्हरमध्ये डीप मिड विकेटला एक तैनात काय डीप स्क्वेअर लेग आहे डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट डीप एक्स्ट्रा कब अँड बिहाइंड द स्टंप इज अ विकेट कीपर तुषार मोहंती स्वराज म्हात्रे स्ट्राईक घेतले आणि रुणाला सांगितलं तर नॉन स्ट्राईक नॉस्टकडे जा असा सल्ला बऱ्याच वेळेला सचिनला वीरेंद्र सहवाग द्यायचा पण ते एक वेळेचे एक भारतरत्न सचिन तेंडुलकर जायचा वीरेंद्रला सोडून 2003 वॉट अगेन्स्ट पाकिस्तान ताकद लागते जिगर लागते ती भारतरत्न सचिनकडे होती दुसरी मॅच पाहिलं तर तिसरी मॅच आहे डबल फेरीमध्ये एकाच गावातले दोन तगडे संघ हर्षने बॉलिंग मारकर अरेश गोटिंगने तर स्वराज आहे राकेश प्रतिष्ठानकडून बॅटर पिचिंग झाले एक्समच्या खूप बाहेर खराब सुरुवात खराब चेंडूने सुरुवात खराब धाव्याने आरंभ राकेश प्रतिष्ठान ओपन द काउंट 2 वाईट प्लस 1 अशा दोन धाबा जोडल्या गेल्या श्रीगणेश झालेल्या स्कोरमध्ये खराब हित दिशा त्या दिशासाठी मात्र ओळखला जात नाही सटीक लाईनमध्ये ओळखला जातो हर्षण पण पहिला चेंडू रबरी बॉल पिचिंग लेग साईड डायरेक्ट वाईड
ये वेला पायलो ऑन द राइज खड़े खड़े इतका भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कमरे दाखवता ना सिक्सर किंग व्हाट अ शॉट ऑफसाइड ऑफ लीव द बैट प्रॉपरली बैलेंस द बॉडी वेरी वेल एंड कंप्लीटली फेस ऑफ द बैट ही यू सिक द ओवर द लॉन्ग ऑफ चरण षटकार. ओ माय गॉड एक प्रयोग फसला दुसरा प्रयोग किंचित आत आणला चेंडू चक्कण उडकला पिक केला स्वेल लेगच्या वरून एक लॉन्गॉप वरून एक स्वेल लेगून वाय बाय वाय दिलखुश. वाईट दोन नंतर आले वाईट प्लस वन नंतर दोन षटकार. व्हॉट अ बॅटिंग स्वराज राज करतो स्वतःच म्हणून तर नाव ठेवलं प्रल्हाद बांधने स्वराज. काय येणार आहे भविष्य करण्यात क्रिकेटमध्ये हा राज करेल स्वतःचा राज करेल धबधबा करेल निर्माण करेल आपली ओळख पहिचान. वेल वेल प्लेड सुपर प्लेड 14 खणखणी दमदणी सुरुवात प्रेशर मध्ये नजीकच्या जेव्हा येताना तो खूप प्रेशर असतं मैदानामध्ये तंग वातावरण श्रोते धडधग मैदानामध्ये धडधग खेळाडूंची का आपसामध्ये एकाच गावामध्ये भेटतात दोन्ही टीम. पुन्हा एकदा सटीक मारलेला फटका जाईल निखिलच्या जवळ पोहोचण्याचा हो स्किट स्किट यासाठी मात्र घातक समजले जाते पावसाळी रबर. परंतु आम्ही देवाजवळ प्रार्थना केली आहे एकवीरा चरणाच्या आधी शक्ती निर्माण झाल्याने आम्ही प्रार्थना केली की कोणत्याच खेळवणाला इजा होऊ देऊ नका त्यांच्यावर कृपा कर. स्किटिंग आहे लगतची बॉर्डर लाईन स्किट झालाय पण दुखापण झालेलं नाही. या दरम्यान दोन धबा आणखीन मिळतात खात्यामध्ये स्वराजच्या धावसंख्या तो पुढे नेतो टीम राकेश प्रतिष्ठान 15-16 वर. झेल उडालाय पण खरोखर भाग्य साथ देते स्वराज कारण तोपर्यंत झेल उडला निखिलच्या जबर झेल सोडला तिथे पोचणं नामुमकिन होतं. इथं ब्लास्ट स्लाय झाला पॉइंटच्या ठिकाणी तिथे झेल मात्र क्षेत्ररक्षण घेऊ शकत नाही कारण क्षेत्ररक्षण खूप लांब होतं डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. आणखीन दोन धावा मात्र अर्जित केल्या स्वराजने आणि टीमला पोचवलं सिंगल 17. कडक स्ट्रोक आहे पण हवेत टायमिंग चुकले तुषार पोचेल काय पोचण मात्र तू कामी. दोन्ही मस्तपैकी क्षेत्ररक्षण ज्याने नाव गाजवले इथे मध्ये पहा कसा खराब क्रिकेट कोणतीच आवश्यकता नव्हती परंतु पुन्हा एकदा सुदैव साथ देतोय स्वराजचं का बहुल लागला नाही. ओ माय गॉड दोन जलोडवर होते माझ्या खाली जागेमध्ये एक संधी होती संधी मात्र गमावली. संध्या वारंवार स्वराज देणार नाही याचा गमावणार संध्या आलेल्या त्याच्यानंतर पाचित मात्र भोगायला भाग पडेल कारण खूप रिस्की प्लेअर आहे घातक बॅटर म्हणून ओळखला जातो स्वराज. इथे मात्र तीन धाव अर्जित केल्या तीनने धावसंख्या खूप मागणी हा बॉल टाकला जातो हर्षण मार्फत कारण आता पहिला तर स्कोर वरती 20 धावा आहेत एकीकडे बाद नाही एक कडक स्टार्ट आहे राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमची टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिलं. वेल बॉल हा चेंडू उशिरा का द्या क्वेश्चन मार्क क्वेश्चन तर आहे प्रश्न हा चेंडू का लपून ठेवला तर त्याने शेवटच्या चेंडूवर बॉलवर मात्र हा चांगला चेंडू टाकला. ओव्हरची झाली समाप्ती तब्बल 21 धावा मात्र आपण पाहिल्या याच्यावर पडकावताना त्यामध्ये दोन उत्तुंग षटकार एक वाईट प्लस वन दोन तिहेरी आणि डबल डबल एक दोन वेळा सिंगल आले नॉट डबल असे 21 धावा खर्च करतोय हर्षण भगवान पाटील अरेज गोठवणे पहिले बोल हाताळताना म्हणजे जो विश्वास होता ना तो विश्वास मात्र सार्थक ठरवता आला ना पहिल्या ओव्हरमध्ये आणताना ओळखला जातो पहिलीच वाईडने सुरुवात त्याच्यानंतर जे हपवलीवर घेतलं तुडवलं मी म्हणेन त्याचा क्लास पाहायला मिळाला. व्हॉट अ स्ट्रोक आहे दॅट इज अ नो जोक इथे परफेक्टली बॉडी बॅलन्स लिप द बॅट प्रॉपरली द बॅक अँड यूज ऑफ द परफेक्टली फुटवर अँड हीट ओवर द लॉंग ऑफ इज अ निघल्या चेरन बाय स्वराज. एक ओवरची समाप्ती बिनगडी बाद 21 अशा तगड्या स्थितीमध्ये आहे दोन्ही एकाच गावातल्या टीम बनव बॅटिंग करताना इथे राकेश प्रतिष्ठान टॉस हरल्यानंतर आमंत्रण दिलं अरे गोठवलीने स्वराज. स्वराज जसा आला व्हाईट टाकल्यानंतर त्याचा ब्लास्टचा बॅटचा ब्लास्ट पाहायला मिळाला पहिल्या स्ट्रोकवरती इट्स अ ह्यूज सिक्स नाव वेदांत बच्चू वेदांत मात्रे लवली बॉल यार व्हॉट अ लवली स्विंग इन द इयर आउट स्विंग मॅग्निफिसेंट बॉलिंग द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी बॉल बाय वेदांत मात्रे लवली बॉलिंग लवली मतीचा वापर बुद्धिमत्तेचा वापर केला नॉट द स्पीड वेरी गुड बॉलिंग वेल एंड एक्झॅक्टली द ऑफसाइड आर्म स्टंप बॅची कडा इज अ यॉर्क यॉर्क एंड बॉल्स वेंट टू द डिक्लेरेशन झोन घोषांती शतमध्ये सिंगल मिळते स्वराजला लाजवाब दोन तगडे ऑलराउंडर म्हणजे जशी
धूमचक्रे पाहायला मिळतात तशी धूमचक्रे उडते इथे. वेदांत यंग स्टार आहे, स्वराजचा विचार करा, लवकर मात्र पदार्पण केलं कारकिर्दीला क्रिकेटच्या स्वराजने, तुलनेने वेदांत मात्रेच्या. परंतु वेदांत मात्रेने 2 वर्षामध्ये छाप सोडले क्रिकेट वर्तुळामध्ये. ग्वाजिया ग्वाजिया गुड शॉट, चान्स फॉर द तुषांत, तुषांत मेड वी ड्रॉप द कॅच, डीप एक्स्ट्रा कबा, व्हेरी कॉस्टली. वेदांत बच्चूला मिळवती तगडी विकेट, ती तगडी विकेट तुषांत मडवीच्या एक 4 शतकाने. मात्र चुकीचा फिल्डिंग करताना जे सोडले, खराब क्षेत्ररक्षण, खराब प्रदर्शन. किती सुदैवी आहे स्वराज मात्रे. 2-3 झेल मध्ये मोकळ्या जागेमध्ये 1 झेल उडत एक्स्ट्रा कबल, 1 रन आउट. मोहाली द पंजाब द कोटर भाने लब अगेन द पाकिस्तान, भारत रन द सचिन रमेश 86 ड्रॉप द 4 कॅचेस. सचिन सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग यार. ऑफसाइड यार, इन टू द यार, गो द बैट चिप आउट स्टेज, कडा लागून घोषणा, कमाल केल्या, गुड इम्प्रेस, इम्प्रेसिव. इत ओळख निर्माण करते वेदांत. जेव्हा स्वराज राज्य करत होता पहिल्या ओव्हर मध्ये, त्या स्वराजचे राज्य राज्य चालू दिलं नाही. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग टाकताना वेदांतने सुपर बॉलिंग, तारीफ करतो आम्ही बच्चू. राईट आर्म उडतो विकेट, मस्त बॉल, बॅट स्किट झालाय बॅट वरून, घोषांक क्षेत्रात सिंगल. ओव्हरची झाली 5व्या या ओव्हर मध्ये समाप्ती. 5 चेंडू आता पडत आहे, लास्ट गो. स्कोर पाहिला तर 26 ऑन द स्कोर विदाउट लॉस. इथे कडक स्टार्ट गिव्हन द म्हात्रे बंधू, म्हात्रे ब्रदर रुणाल अँड स्वराज. त्यामध्ये विचार केला तर खूप हवी झाले, 2 षटकार आल्यात, 1 3 रोजर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळे मी थांबणार नाही, यावेळे माझा बॅटचा तडाखा फोले, परंतु झेल गेला अफलातून, झेल वाईड इज डीप मिड विकेटला. प्रणाल कॉट प्रणाल म्हात्रे, बोल बाय वेदांत. अखेरकार जी विकेटची शोध होती, जे विकेट मला माझ्या नावाला होती, ती लावली एकदाची शेवटच्या चेंडून गोड करताना ओव्हरचा वेदांत म्हात्रे. 2 ओव्हरची समाप्ती. एकाच गावातल्या भिडल्यात सेकंड राऊंड मध्ये बॅटिंगला आमंत्रण दिल्यानंतर राकेश प्रतिष्ठान गोठवले, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक तगडी विकेट गमावल्यानंतर स्वराज म्हात्रेची स्कोर आहे 26-1. मस्त पैकी मजा आहे. 13 धावांची सरासरी पाहिलं तर 21 धावांचं मोठं ओव्हर खर्ची कोट टाकलं होतं हर्षण भगवान पाटील ने, त्याला बॅकअप करताना वेदांतने कमाल शांत डोकं ठेवलं ना बच्चू, तर असं नजारा पाहायला मिळतोय. यू कूल काम, ज्यामध्ये थोडासा राग आहे अनावर करणारा तो गोंधळात टाकतो, तो चुकीचा निर्णय घ्यायला लागतो, तो आपल्या विपरीत परिस्थिती येतो. परत यामध्ये लॉबली कूल अँड काम इज अ मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर बाय वेदांत बच्चू इन सेकंड ओव्हर. टेक द बिग विकेट स्वराज म्हात्रे, कॉट प्रणाल म्हात्रे, डीप मिड विकेट इजन एरिया, बोल बाय बच्चू, गिवन ओनली 5 रन इन सेकंड ओव्हर इज फर्स्ट. 2 ओव्हरची समाप्ती होते. नाव इन ॲट क्रमांक 3 मैदानामध्ये राकेश प्रतिष्ठान गोठवलीकडून आणखी एक तडका, तगडा ऑलराऊंडर मयुरेश दिगंबर पाटील जॉईंट रुणाल म्हात्रे. चला संदेश, आपलं सरशी स्वागत आहे. 40+1 जबरदस्त दिवाचे क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या पाठीमागची भूमिका खूप मोठी आहे, कारण ते आहेत हे गावकीचे भगत. प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक दुर्वास नाईक यांच्या नावाने त्यांचे मित्र प्रकाश मडवी यांच्याकडून दिले जाते. थँक्स सो मच मित्र. इथे सिंगल रूपांतर मात्र कन्वर्ट केलं दुसऱ्यामध्ये, 2 ने धावसंख्या वाढली स्कोरमध्ये. 3 ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर बॉलिंग मार्कवर हर्षनकडे, दॅट इज मी कमाल करतो मी, कारण ज्या बॉलरने 21 धावा तब्बल दिल्यानंतर किती विश्वास ठेवला हर्षनवरती, दॅट इज अशू. अशू नॉट राकेश प्रतिष्ठान टीम द कॅप्टन अशू, परंतु इथे पाहिलं तर मी कमाल करतोय अरे गोटूलचं, कारण 21 धावा दिल्यानंतर काय भरोसा जतीत केलेला आहे, कायम ठेवलंय. निखिल इज कॅप्टन ऑफ द टीम, व्हेरी वेल इज अ लिडिंग. राईट अ मोर्द विकेट, लवली आउट स्विंग, लार्ज अबाउट आउट स्विंग, पुढे सरसा होणार ते पाहिलं, ते रीड केलं बॉलरने, परत बऱ्याच वेळेला रीड करतो बॅट्समन कारण त्याच्याकडे वेळ असतो, पॉपिन किरणार होता बॉलरच्या विरुद्धात, परंतु लवली बॉलिंग यार. प्रॉपिकन येताना सरळ चेंडू त्याने बदल केला, इज एक्झॅक्टली इन टू द स्टम, स्टम मध्ये मारा करण्याचा प्रयत्न, नो रूम. सुपरली इन स्विंग, स्विंग लाईन चेंडू टर्न केलं मिड विकेटच्या ठिकाणी पाण्याच्या अर्थाने तंपर करताना फील करतो क्षेत्ररक्षक, लार्ज अबाउट सुपरली फिल्डिंग, तिथे नाव मिळेल रोनाल्डो सिंगल.
काय कमालीचं क्रिकेट पाहायला मिळतं. 21 धावांचा पहिलं दुसरं पाच ओव्हर, त्याच्यानंतर नव्याने सुरुवात करताना मात्र हर्षल कमालीची कमबॅक. 3 चेंडूंमध्ये 3 धावा, सॉलिड धावसंख्या थोपवली. रॅकेट प्रतिष्ठान गोठवली. नाणेफेक झाल्यानंतर मात्र बॅटिंगला आमंत्रण दिलं आणि इथे पाहिलं तर 29 स्कोर ऑन द स्कोर. मजा आला मॅचला, तगडी साहित आहे. हिटमॅनचा खेळ पहिल्याच मॅच मध्ये, ही डिक्लेअर द प्लेअर ऑफ द मॅच. मजा आला मॅच मध्ये, कारण दोन्ही मातृई बंधू पाहिलं तर एका बाजूला रोहित मॅन द प्लेअर ऑफ द मॅच, अनादर नाव जस्ट फिनिश टू द स्वराज मात्र अगेन्स्ट टू द गणसुले एलेम गणसुले ए डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच. मॅचची आउटसाइड इज एक्स्ट्रा कवर, कवर पॉइंटच्या ठिकाणी जाईल. जोबर मेदान सिंगल घेतली, त्याचं रूपांतर मात्र जोबर मेदांत पोहोचेल. धावत धावत पळत पळत तोपर्यंत 2 धावा अर्जित. मयुरेश दिगंबर पाटीलच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर सरोक्त पुढे राकेश प्रतिष्ठान गोठवली स्कोरवरती 31 वर. 31 वर स्वराज्य मात्रेची विकेट गमावल्यानंतर 31 धावा आहेत. पहिली मॅच 47 धावा सहज गत्या पार करण्यापेक्षा त्याचा खेळ मात्र उंचावला होता रोहित म्हात्रेचा. दुसरी मॅच स्वराजचा तो खेळ बॅकफुटवर गेला, कडक स्ट्रोक आहे. व्हॉट अ लवली स्ट्रोक ओव्हर द लॉंग ऑफ इज द मॅक्सिमम हिट ग्लोरियसली ऑन द राइज बाय मयुरेश दिगंबर पाटील. सेट ऑन द फायर लाजबाब फटका, हलकासा रूम घेतला, आउट साइड आउट स्विंग केलं होतं. गुडलन टप्पावर चेंडू बाहेर काढला होता. इन स्विंगर इज बॉलर टू द लेफ्ट हँड बॅट इज आउट स्विंग. लाजबाब लॉंग ऑफच्या दोन उडवला मस्तपैकी आणि पोचवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा येतात. प्रॉपर एटीम बॅकफुटवर जाताना पुन्हा वळायला विरुद्ध दिशेला स्वेअर लेग द फाईन स्वेअर लेगला मात्र गोषांकितमध्ये धाव दिलेल मयुरेशला सिंगल. 3 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 एकाच गावातल्या 3 भिडल्यात. दुसऱ्या राऊंडमध्ये तिसरी मॅच खेळताना जय भवानी ग्रुप दिली स्मृती चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2023 पाहतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 38 वर 1 गडी बाद. 38 लॉस ऑफ द स्वराज मात्र विकेट्स रॅकेट प्रतिष्ठान गोठवली. धावसंख्या चांगली आहे, नॉट बॅट. 21 धावा पहिलं हर्षनच्या दरम्यान, त्याच्यानंतर 5 धावांचं ते वेदांत बच्चूचं ओव्हर त्यात घेतलेली. शेवटच्या बॉलवरती 30 स्वराज मात्रेची विकेट. सुपाब. दुपारच्या सत्रानंतर आम्ही आवाज देणार आहोत सारसोळे एलिमन सारसोळे गावदेवी राबाडा. गावदेव राबाडा इज रॅपिडली सुसाट सुटलेला टीम आहे. पावसाळीचा विचार केला, रबरी बॉलचा विचार केला, टेनिसचा विचार केला, ही मात्र लवली लवली इम्प्रोवायझेशन टीम गावदेव राबाडा. मजा येईल मॅच पाहायला दुपारच्या सत्राला पहिली, परंतु त्यानंतर अगोदर ही मॅच बघतो. आणि मॅच मात्र अतिथीच्या रंगतीमध्ये पाहायला प्रेक्षकांना मिळेल याची मात्र दाट शक्यता आहे. कारण एकाच गावातले आम्ही सांगितले, उदाहरण दिलं, प्रत्येक गावच्या मध्ये 2 सामने होतात एकाच गावातले 2 टीमचे, तेव्हा मात्र तगडा मुकाबला आमच्या श्रोत्यांना क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय 38 वर 1 गडी बाद. 4th ओव्हर टाकण्यासाठी जो तो विकेटच्या बाकडी होतो तो येतोय बरोबर समोर बॉलिंग मार्कवर. नाव आहे तुषार मोहंती. समोर उंच पुरा रुणाल रुणाल नारायण मात्रे फेसिंग टू द तुषांत. तुषार मोहंती राईट आर्म राउंड द विकेट. अपसाइड अपसम अपसाइड अपसम इज अ बाय अवे फ्रॉम द वॉट बॉडी. इथे घोषांकित मात्र 1 धाव मिळते. पहिला चेंडू इज अ साइड आर्म द बॉलिंग मार्क. साइड आर्म इज अ स्टाईल जस्ट लाईक द लसित मलिंगा च्या स्टाईलने पहिल्या मॅच मध्ये स्टम्प उखडलं होतं. एक विकेटी मात्र मिळवली ती तुषार मोहंतीने. लो फुल टू प्रॉपरली बॅटवर ओळखला, चटका पिक केला मिड विकेटच्या डोक्यावरून. शॉर्ट आर्म पूल इज अ तगडा पूल इज अ सक्सेसफुल अँड हँडसम पूल. चरण गुड शॉट, चांगला फटका, दमदार फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इथे लो फुल टॉस यॉर करण्याच्या अगोदर काय बेंड केला आपला बॅक साइड लेग. प्रॉपरली इज बेंड अँड सुपरबली धमाका मिड विकेटच्या डोक्यावर रुणालच्या बॅटमधून. बॅटर तगड्या स्थितीमध्ये आहे. 45 धावा स्कोर मोरती. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 स्कोपर केले. राकेश प्रतिष्ठान गोठवली चॅम्पियन. यू बीट टू द इच्छापूर्ती वाशी गाव. श्री गणेश मित्र मंडळ आयोजित ती स्पर्धा आपल्या नावावर लावलेला हा राकेश प्रतिष्ठान आहे. बॅटिंग करताना स्कोर 45 वर 1. राईट आर्म राउंड द विकेट. पुन्हा एकदा बॅकफुट करायला लोक पद्धतीचा चेंडू होता, खाली राहिला चेंडू, त्याला दिशा मिड विकेट चेंडू मध्ये अडथळे तड करताना पहिली धाव घेतली, दुसरी धाव मात्र कन्वर्ट करताना लाजबार रनिंग बिटवीन द विकेट. सुपर
अतिशय दर्जेदार असं ताळमेल संवाद जुळलाय मयूर दिगंबर पाटील अँड रुणाल म्हात्रे. अनदर टू टू द रुणाल अँड टोटल स्कोर नाव एक्झॅक्टली 147 47 एक गडी बाद. चौथीवर चालू असताना बोलिंग मार्कवर तुषार मोहंती ऑफसाइड ऑफ संपूर्ण बळ आला मिड विकेट गॅप बॅक गॅपला सन 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 करीत चेंडू फॉर आचारन सुपर्ब शॉट मॅग्निफिसेंट हिट बाय रुणाल हलका सा रूम केला बॅट कडून बेंड ऑन द प्रॉपरली अँड इज अ प्रॉपरली बॅलन्स ऑफ द बॉडी अँड गॅप बिटवीन द लॉंग ऑन अँड मिड विकेट थ्रू द गॅप अँड बाउंड्री लाईन फॉर फोर रन्स. चार रन चार ने नाव नाव 51 जे अगोदर दोन मॅच मध्ये पाहायला मिळत होती संख्या उच्चांक तिसरा मॅच मध्ये 47-48 मागे सारून मात्र 51 वरती मदळ घेतोय. या वेळेला राकेश पतीशन गोठवली रुणाल खेळतो 17 तीन षटकार एक षटकार आला एक चौकार त्याच्या बॅटमधून आहे 17-79 आठ चेंडूचा खेळ बाकी आहे किती स्कोर झाले 60-65-65 अपेक्षा आहे 70-70 जावं मग मॅचमध्ये एक तुफानी मजा येईल आणि ते रंगत बघायला क्रिकेट रसिक मात्र निश्चित उत्सुक असतील. व्हेरी एक्साइटेड टू द स्पेक्टेटर टू सी टू लास्ट मोमेंट टू द लास्ट बॉल. ओ लवली बॉलिंग गतीमध्ये परिवर्तन छान केलंय या वेळेला मोक्याच्या क्षणी त्याला माहित आहे चप्पा जर थोडासा रायज केला तर आपल्याला बडवेल आपल्याला ठोकून देईल आपल्याला उडवेल मेडविकेच्या डोक्यावरून काय सोच आहे कम्मालीची बुद्धिमत्ता. इट इज बॉलिंग बाय तुषार मोहंती व्हेरी वेल इज एक्झॅक्टली स्लो वन अँड लो बॉल नो राईज नो राईज नो हाय इन द चेस नो चान्स टू द शॉट अम पूल टू द बॅटर रुणाल म्हात्रे डॉट खाली गेन अखरी गेन इन फोरवा अपसाइड ऑफ सम लवली बॉलिंग आहे सुपरबली एंड ऑफ द फोर. चार ओव्हरचा खेळ संपलाय चार ओव्हरमध्ये खेळताना राकेश प्रतिष्ठान पोहोचलाय 51-1 सहा चेंडूचा खेळ बाकी आहे सहा चेंडूमध्ये 15-20 धावांचं ओव्हर मिळावं परंतु विचार असे आलेच गोठलेलीचा त्यापेक्षा कमी टाकावं जेणेकरून हा आपण एक समाधान स्कोर आपल्या समोर येईल किती असेल कोणालाच माहीत नाही परंतु कोणता बॉलर वापरेल आणि के छोटा बंधू अक्षय विकी नावाने प्रसिद्ध सामन्याचे सूत्र हळवताना मात्र सहाय्यक भूमिका व्हेरी वेल निखिल कोणाकडे मात्र हा अखरी ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन येईल निखिल लाजबाब चेंजेस करतो निखिल मस्त की मॅच आणलं होती साई कृपा मित्रमंडळ कोपरी गावमध्ये तगडा मुकाबला इथे काय होतं तरी ऐरोली खेळताना मनोजनं तो षटकार जर मारला नसता तर पटकन ओळखला तर चेंडूमध्ये कोणती चुकी नव्हती निखिलच्या ऑफसमला गेला म्हणो त्याने कव्हर ऑफच्या पॉईंटवरून ऑन द राईज अँड फिनिश द मॅच व्हेरी डिस्पॉइंटेड टू द निखिल 10 धाव अवघ्या होता डिपेंड करत होता पण शेवटच्या चेंडूवर 4 धावपर्यंत मॅच घेऊन गेला होता निखिल कमालाची हुशारी कमालाचा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी सोडणारे त्याचे चेंडू खेळपट्टीवर चकित करतात बॅट्समनला याला चकित करणार का शेवटच्या ओव्हरमध्ये निखिल जाऊ मॅचकडे समोर आहे बॅट्समन मयूर मयूर पाटील मयुरेश पहिला चेंडू खराब ज्यासाठी निश्चित मात्र त्याची शैली नाही तो ओळखला जात नाही सटीक लाईनवर तो ओळखला जातो परंतु पहिला चेंडू पिचिंग द लेग साइड द लेग स्टम्प अँड अंपायर कॉल इज वाईट एक्स्ट्रा नाव 52-52 सहा चेंडूचा खेळ बॅक डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट डीप एक्स्ट्रा कबा लॉंग ऑन लॉन्ग का व्हेरी क्लोज हिट मॅन शॉट एक्स्ट्रा कबा क्लास शॉट डोळ्यांच्या पाळणे फळणार आजच्या दिवसातला हा षटकार खबर एक्स्ट्रा खबरच्या मधून झकाशार वॉट अ लवली यार गतीमध्ये परिवर्तन ओळखलं कारण बऱ्याच मॅच मध्ये एकत्र खेळतात निखिल काय टाकेल तो ओळखतो दिगंबरचा हा सुपुत्र मयुरेश लास्ट जब अपसाइड ऑफ स्टम्प इज अ वाइड यॉर हलकासा बॅटचा चेहरा दाखवला आणि वॉट अ लवली प्रेशर ऑन द लेग अँड ह्यूज एक्स्ट्रा कवा कवा पॉइंट टू मॅक्सिमम टू मयुरेश चरण साने धाव संख्येला 11 येताना 58 ग्रेट बॉलिंग यार याच बॉलिंगसाठी ओळखतो इन टू द ई आर्क ब्रह्मास्त्र गतीमध्ये विसरा मित्रांनो त्याचा यॉर्क टाकायची हुमुकत्मा असं कोणी म्हटलं 145-148-151 मध्ये टाकावा यॉर्क कदापि नाही तो तुम्ही 110 मध्ये टाकू शकता प्रति किलोमीटर पण त्याची ती खासियत आहे ना ते जड मध्ये पाहिजे क्लास यार नॉट स्पीड बट इज एक्झॅक्टली इन द स्टम्प यॉर्क ब्रह्मास्त्र द क्रिकेट राईट अप राउंड द विकेट व्हेरी वेल बॉलिंग ही तर खासियत आहे निखिलची म्हणून तो पहिले शेवटचा ओव्हर टाकतो हाताळतो डेथ ओव्हर मध्ये सुपर बॉलिंग आहे इम्प्रेसिव्ह इम्प्रेसिव्ह बॉलिंग पहिला षटकार खाली वाईट षटकार
डॉट आणि सिंगल तीन चेंडूची झाली शेवटच्या ओव्हरमध्ये समाप्ती. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. 59 धावा लागल्यात अजून तीन चेंडू 11-12 आले तर मॅच एक वेगळा मोड घेईल, एक वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळेल. तोपर्यंत 59 लावल्यात, परत निखिल नाचवेल का, निखिलला नाचून नाचून मारेल यासाठी मध्ये प्रेक्षक मैदानामध्ये आकर्षित करणार ही जंग, ही जुगलबंदी निखिलच्या विरोधात महेश दिगंबर पाटील. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. राकेश प्रतिष्ठान एक गडी बाद एक थ्री बॉल टू गो. तीन चेंडू तर पहिला वाईड षटकार, त्याच्यानंतर डॉट आणि सिंगल. नाउ थ्री बॉल टू गो, राईट आर्म राउंड द विकेट, निखिल कम्स इन बोल टू द मयुरेश. सुपर बॉलिंग, अ सुपर बॉलिंग, व्हाट अ इम्प्रेसिव बॉलिंग, अपसाइड अपसाइड एक्झॅक्टली इन द जेस ऑफ द स्लॉग, स्लॉग मध्ये टाकलेला चेंडू, लाजवाब चेंडू, बेहतरीन चेंडू. म्हणून तर मी म्हणतो हा डेट वन ऑफ द बेस्ट बॉलर, विचार केला इथे सुपरबली बॉलिंग, मॅग्निफिसेंट बॉलिंग, पेस बॉलिंग बन निखिल अरेस गोठोली, राज्य स्पोर्ट्स अकॅडमी, कमाल चेयर, खराब सुरुवात, त्याच्यानंतर काय कमबॅक केलंय. दुसरा चेंडू डॉट सिंगल, तिसरी मध्ये चौथा डॉट, टू बॉल टू गो. पहिला इनिंग खंबण्यासाठी संपण्यासाठी मात्र दोन चेंडू अजून बाकी. बॉलिंग मार्क वर अखेरच्या ओव्हरमध्ये कॅप्टन निखिल, राईट आर्म राउंड द विकेट. ओ ग्रेट आर्क, ग्रेट आर्क, ही इज अ सुपरबली ब्रह्मास्त्र क्रिकेट, ला जबाब आणि प्रकाश मडवी माझ्या मित्राने माझा दाद दिली निखिलला. व्हाट अ करेक्ट यार, कमालीची भेदकता, काय भेदलं मी म्हणेन. पहिला चेंडू तो खरी, मात्र त्याची टेक्निक मात्र आवडली, त्या टेक्निकच्या जोडून त्यांनी जस्ट लाईक द सौरभ गांगुली, जस्ट लाईक द ब्रायन चार्ल्स लारा, एक्स्ट्रा कवा कवा, ती त्याची टेक्निक होती, ती टेक्निकने तो षटकार चुकी कोणतीच नव्हती. व्हॉट अ लवली बॉलिंग यार, इम्प्रेसिव्ह बॉलिंग. 59 वर दुसरा गडी भरतो, क्लीन बोल्ड केलं मयुरेश दिगंबर पाटील, बॅक इन टू द पवेलियन द गाउट, मस्त पैकी रोखून दिलं, सीमित ठेवलं राकेश प्रतिष्ठान गोठवली. जय भवानी ग्रुप प्रेझेंटे दिलीप स्मृती चषक पावसाळी क्रिकेट रबर स्पर्धा मॅच क्रमांक तिसरी दुसऱ्या फेरीमध्ये एकाच गावातली दोन टीम बॅटिंग करताना राकेश प्रतिष्ठान गोठवली, बोलिंग टाकणार अरेस गोठवली. नाव अखरी गेन इन दिस इनिंग, फर्स्ट इनिंग, पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल, बोल बॅट्समन आला नवीन प्रमोद चौधरी. ओ हो, मजबूर केलं कुशालीची बॉलिंग, इज एक्झॅक्टली लेग स्टंगला थोडासा पिच करताना तो बाहेर निघाला असता, पण मजबूर केलं प्रमोद चौधरीला का बॅटला हिट करायला, स्क्वेअर लेगच्या वरून मारायचं होतं फ्लिक ऑफ द रिज, पण त्याची हुशारी मात्र चालू दिली नाही. अति जबरदस्त विचार करून टाकलेले गोलंदाजी, दाद देतो आम्ही निखिल. षटकाराने सुरुवात झाली नाही, फक्त या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट आणि मयुरेश दिगंबर पाटीलला क्लीन बोल्ड. 5 ओव्हरचा खेळ अर्थातच एक इनिंगचा खेळ इथे संपलाय. पहिल्या इनिंगमध्ये खेळताना राकेश प्रतिष्ठान गोठवणीने धावा केल्या दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 60 आणि टार्गेट सेट केलं एक्झॅक्टली 61 इन 5 ओव्हर. 5 ओव्हरमध्ये 61 बनवायचे आहेत अरेस गोठीला, मजा येईल. बॅटिंगचा विचार केला तर तगडी बॅटिंग म्हणू शकतो आपण, कारण हिट मॅन इज अ व्हेरी डेंजरस रिस्की मॅन. वेदांत मात्रे बच्चू इज अ सुपरबली प्लेट, त्याच्यानंतर विचार तृषांत मडवी इज अ गुड स्ट्रोकर बॅट्समन ऑफ द अरेस गोठवली. निखिल चांगला खेळ खेळू शकतो, हर्षनची बॅटिंग चालली नाही पहिले नाही, पण दोन मॅचमध्ये ती चूक करणार नाही तो, इज अ वेल कम बॅक, विचार असेल तो वापसी करण्याचा. टार्गेट. चला दुपारच्या क्षेत्रातील पहिला मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी आवाज देतो टॉससाठी, सरसोळी इलेव्हन सरसोळी आणि गावदेवी राबाडा बोथ कॅप्टन फॉर द टॉस. चौथी मॅच आहे, चौथी मॅच याच्यानंतर कारण एक इनिंग ब्रेकनंतर आम्ही सातत्याने आवाज देतो, जशा दोन मॅचच्या एक ब्रेक एक इनिंग ब्रेकनंतर आम्ही आवाज दिले तर नेक्स्ट मॅचच्या दोन कॅप्टनला, तसेच आवाज आम्ही चौथ्या मॅचच्या दोन्ही कॅप्टनला देतोय.
आमच्या कोम बॉक्समधून टॉससाठी सारसोळे 11 सारसोळे आणि गावदेवी राबाडा यांचे कर्णधार येतील. रबाळेचे असेल सारसोळे 11 कॅप्टन टॉससाठी. 30,000 प्रथम आणि एक उत्कृष्ट अशी ट्रॉफी देण्यात येईल. उद्या मात्र याची सांगता होईल. याचा फिनिश बक्षीस वितरण सोहळा, कारण 16 टीम आज 8 खेळतील. 8 मध्ये 1 टीमने गेल फायनलला पोहोचेल. उद्या 1 टीम त्यांच्या बरोबर खेळले फायनलमध्ये. गतवर्षी पाहिलं होतं 2022 श्रीकृष्ण दिमा ऐरोली कोलेवाडा या भिडलेले होत्या. 2022 पावसाळी क्रिकेट जय भवानी ग्रुप दिलीप स्मृती चषक. यस संदेश फुटप्लेस एक जाबाज खिलाड़ी खास करून क्षेत्ररक्षण करताना नेहमी संदेश तो उत्कृष्ट फिल्डरचा जलवा पाहायला मैदानात आम्हाला निश्चित आवडतं. त्याने हजेरी लावलेल्या आमच्या मुख्य व्यासपीठात तुमचं सहर्ष स्वागत आहे संदेश. थेट प्रेक्षेपण दाखवण्याची सुरेख अशी कामगिरी पाहतात आमचे तेजस भोईर. त्यांच्या साथीला कॅमेरावरती सुरेख असं क्लीन क्वालिटीचं हे क्षणचित्र दाखवताना साहिल भोईर ग्रामीण टेनिस क्रिकेट. तर पंचाची कामगिरी चोख बजावताना मैदानामध्ये आपण पाहतोय एक काल गाजवलेले नाही अजून गाजवतात 40 प्लस. गुरुनाथ पाटील उदय टांडेल गुरु पाटीलचा विचार करत 30 प्लस चांगले क्रिकेट खेळतात अजून. तर उदय टांडेल इज अ गुड क्रिकेट नाव प्ले द 40 प्लस फॉर्मॅट. असे दोन सरसोळे गावाचे दोन्ही अंपायरिंग करताना पंचगिरी करताना आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे 61 बनवायचे आहेत. 61 टार्गेट इन 5 ओव्हर्स मॅचमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये, कारण तिथे खेळ आता सज्ज होते. तुषार मोहन तिच्या सोबतीला आले, लेफ्ट हँड हिट मॅन प्लेअर ऑफ द मॅच, ज्याने पारितोषिक घेतलं मॅचमध्ये. दोन्ही प्लेअर ऑफ द मॅच आपसात भेटतील. पहिल्याच द नॉन स्ट्राईक द रोहित म्हात्रे नॉन स्ट्राईक तुषार मोहंती. 5 वर्षी मॅच 100 धावांचा टार्गेट. एकाच गावातील दोन टीम. बुलिंगचा पहिला जिम्मा पहिले ओ टाकण्यासाठी मात्र कॅप्टनने आणले स्वराज. राज करतो क्रिकेटमध्ये स्वराज प्रणाम मात्र. व्हेरी फास्ट डिलिव्हरी फास्ट बॉल. पहिला चेंडू बाउन्सिंग करण्याचा टिकी बाउन्सर सोडण्याचा प्रयत्न, परंतु दिशेपासून कुठेतरी मात्र हरवला होता स्वराज पहिल्या चेंडूवर. जशी सुरुवात केली होती पहिल्या बॉल टाकून हर्षने व्हाईट प्लस वन, तशीच व्हाईट प्लस वन म्हणजे मॅच तगड्या दिशेने जाईल. नारायण म्हात्रे प्रेमनाजी म्हात्रे हे संकेत देतोय का पहिलाच चेंडू व्हाईट प्लस वन. दोन्ही बॉलरनी टाकलंय आणि खातं खोललं बिनगडी बाद 2. एक ओ बाउन्सिंग अतिरिक्त वापर का केला मित्रा. आपल्याकडे मस्त पैकी ते पावसाच्या हलक्याच्या सरी मात्र अजूनही आहेत. अतिरिक्त मल का द्यावं एकदम प्रश्नचिन्ह आहे, परंतु तो विचार मात्र जर टाळला तर दॅट इज अ परफेक्टली बॉलर. मॅच्युअर मॅन आहे, अनुभवातून बरंच शिकेल स्वराज, आणि त्यासाठी मात्र त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. कुणाकडून सल्ला ऐकण्याची त्याची क्षमता आहे, म्हणून तो अजून तो एक उंच सगळ्याच्या एकदम मस्त शिडीवरनं शिड्यांच्या त्या शिड्या चढत चढत मस्तपैकी उंच चाललंय. नाव एंड चेंज नाव राईट अम डाऊन द विकेट. सुपर बॉलिंग एक्झॅक्टली इज स्विंग द बॉल द ऑफसाईड डाऊन किंचित गुडलेन टप्पा हाय कट्टा मस्त योग्यने गुडले पडल्याने चेंडूला त्याने बाहेर काढलं. किती हुशारीने त्याने निर्णय घेतला का माझी एंड माझा चेंज करतोय लाजबाब. दोन खराब चेडू नंतर एक डॉट. 3 धावा आहेत बनवायचे. 61 अरेज गोठवली. अबे फ्रॉम द बॉडी अबे फ्रॉम द बॉडी वळाला, परंतु घोषणा करण्यासाठी बाय ची उदय टांडेल. उदयजी टांडेल इशारा केला एक सिंगलचा लाजबाब. 2 खराब चेंडू नंतर जशी एंड चेंज केली नजारा पहा प्रॉपरली फेडलेली होईल सटीक लाईन नंतरमध्ये वापसी करताना स्वराज म्हात्रे. राकेश प्रतिष्ठान गोठवली पहिल्या ओव्हरमध्ये. अवे फ्रॉम द बॉडी पुढे सरसावला होता, परंतु मोक्याच्या क्षणी बॅटची कडा, पण निलेश होता सेकंड स्लिप मध्ये, तो हवा पाहिजे होता फर्स्ट स्लिप मध्ये. असा झेल उडल्यानंतर मनातले मनात सांगत असणार स्वतः बॉलर वाय स्टँडिंग द सेकंड स्लिप इन्स्टेड ऑफ यू स्टँड टू द फर्स्ट स्लिप बट ड्रॉप द कॅच. झेल अवाक्याच्या बाहेर खूप पोचच्या बाहेर होता. सिंगल बॅटची कडा घेतल्यानंतर खातं खोललं जातं तुषार मोहंतीचं.
मस्त जंग पाहायला मजा येईल. हलकासा थाव सावकाश घ्या तिने, थोडासा पसला मिडल ऑफ द पीच. रोहित म्हात्रे सोडून दिलंय, पाहायला लागेल परत पुन्हा एक दिशा आणि बॉलिंग. खराब चेंडू मजबूर केले होतं, वाईट प्लस वन, दोन धाव मात्र मिळल्या जातील. अर्जित होतात आहेत बोल भरती, स्कोर मात्र पुढे सरकतोय. अरेस गोठोडीचा बिनगडी बाद 7-7 ऑन द स्कोर, नो हानी. म्हणजे कोणतेच मात्र अजून विकेट मात्र पडलेले नाही. तुषार मोहंती हिटमॅन, फर्स्ट मॅच हिरो नॉन स्टॉक एंड हिट. रोहित म्हात्रे स्टँडिंग, निलेश पाटील इज एक्झॅक्टली नी जस्ट द फाइन स्लिप स्क्वेअर ऑफ द पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. सुपर प्ली बॉलिंग, अतिशय चांगला चेंडू. जसं आउटसाइड इन खेळण्याचा जाईल तसं मध्ये चेंडूला जास्त ऑफसाइडच्या बाहेर न टाकता एक्झॅक्टली इज बाउंड्री लाईन. शरीर वेती मारा डॉट चेंडू, चार चेंडू आतापर्यंत टाकतोय सुराज म्हात्रे आणि धावा मात्र खर्च करतोय फक्त 7-61. त्याला माहित आहे 61 बनवायचे, दोन तगडे फटके लागले तर आपल्या ओव्हरचे मात्र तो विश्लेषण बिघडून टाकेल. सो समजून टाकलेली बोली. पुलंत चेंडू ऑन द टो पळाले स्वतः बॉलर जाईल झपाट्याने, चेंडू मध्ये ताबा घेईल फक्त सिंगल वरती. समाधान मानलं तुषार मोहंतीने, सिंगल मात्र अजित करते. स्कोर आहे 8. 5 चेंडूची समाप्तीनंतर खराब चेंडूने खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. व्हाइट प्लस वन, नो बॉल, त्याच्यानंतर डॉट आणि सिंगल सिंगल डॉट सिंगल. व्हॉट अ लवली कम बॅक इन फर्स्ट ओव्हर. राकेश प्रतिष्ठान गोठवली, स्वराज म्हात्रे नाव हिट मॅन, डेंजरस मॅन. त्यासाठी मात्र हलकासा कॅप्टनला सांगतो की तू जरा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरले असं नको, तर कव्हर पॉन्ड मध्ये काढेल. पण ती क्षमता आहे रोहित म्हात्रेकडे एक्स्ट्रा कव्हर चांगला करून लॉंग पण उडवतो, लॉंगच्या डोक्यान उडवतो. परत सर्वात जास्ती नो बॉल, अंपायर कॉल उदय तांडेल. स्कीड झाले, फ्रंट लाईन होती पॉपिंग, रिटर्न पॉपिंग घेतली, ओलांडून गोळा गेला बॉलर स्वराज म्हात्रे. नतीजा नो बॉल कॉल, अंपायर उदय तांडेल. फ्री हिटचा इशारा. आतापर्यंत 2 नो बॉल 1 वाईड, 2 नो बॉल 1 वाईड, 9 धावा आहेत. मी म्हंटल होतं एक्स्ट्रा कव्हर ला चूक केली कमा, पण फ्री हिट होता. बॅट्समन राहिला असता सुरक्षित, परंतु 2 धावाऐवजी 1 धाव मिळाली असती इथे. ओहो माय गॉड, हो हो चूक केली हिटमॅनने, इतक्या सावकाश गतीने का पळाला केतन केतू. हो माय गॉड, नारायण मात्र सर्वात जास्त खुश आहे का केतूच्या हातून रन आउट. स्क्वेअर ऑफ द पॉइंट, सुपरबली थ्रो, हँड ऑफ द विकेट कीपर, हँड ऑफ द विकेट कीपर, नो मिस्टेक, बिग विकेट टू द अरेस गोठोली. मोठी विकेट मात्र अरेस गोठोलीची पडताना, खुशीत आहे मैदानामध्ये राकेश प्रतिष्ठान गोठोली हिटमॅन, पहिला मॅचचा हिरो, स्वस्तात रनआउट. खराब विकेट, बराच वेळा पनवती लावून जाते विकेट रनआउट, आणि खास करून मोठा फलंदाज असेल बॅटर असेल तर एक मोठी हानी असते टीमची. हिटमॅन बॅक इन टू द पहिले, निराश करतेत. पहिला विकेट पडतो हिटमॅनच्या रूपामध्ये रनआउट. केतू इज व्हेरी व्हेरी फील्ड स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट, ही इज एक्झॅक्टली थ्रो ऑन द स्टंप इन विकेट कीपर हँड, अँड विकेट कीपर नो मिस्टेक इज परफेक्टली टू स्टंप. पहिली ओव्हरची समाप्ती, 10 धावा मोजल्या. खऱ्या अर्थाने 12.20 आवश्यकता आहे, पण अतिरिक्त 3 चेंडू टाकून तरी मग सिमेंट ठेवलं. कौतुक करायला लागेल स्वराज म्हात्रेचं ओव्हरमध्ये, 1 रनआउटची विकेट, 10 धावा खर्च केले. पुन्हा जाऊया यज्ञेश पाटील काय करेल दुसऱ्या ओव्हरमध्ये आपलं पहिलं टाकण्यासाठी बोलिंग मार्कवर. समर तुषार ऑफस्टम्पच्या खूप बाहेर, त्याची सुरुवात स्वराज म्हात्रेने केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, त्याची सुरुवात केली होती. पण सुदैव त्या विकेटच्या पाठीमागे ती चूक केली आणि त्याची चूक झाली होती. वाईट प्लस वन, इथे फक्त वाईट मिळते. एक्स्ट्रा धाव 11, 11 ऑन द स्कोर, लॉस ऑफ द बिग विकेट हिट रोहित मॅक. ओहो दोन्ही चेंडू खराब, एक ऑफसाइड ऑफ स्टंप, एक लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला यज्ञेश पाटील. प्रेशर असतं तेव्हा एका गावातल्या दोन टीमा भिडतात ना तेव्हा खूप प्रेशर असतं. जे मैदानाच्या बाहेर श्रोती असतात क्रिकेट रसिक त्याच्यापेक्षा मैदानामध्ये जे 11 खेळाडू असतात त्यांच्यावर प्रेशर जमा असतो. तब्बल 13 जण प्रेशर असतो मैदान, 2 बॅट्समन, 11 खेळाडू. कोणीही सांगा एका गावातले, मग नवसातीला विचारा किंवा श्रीकृष्ण दिवाला विचारा, नाहीतर विचारा तुम्ही गुरुदत्त आणि श्रीकृष्णच्या टीमला, काय जबरदस्त प्रेशर असतं मॅचमध्ये. तसा प्रेशर आहे एकाच गावातल्या या 2 मॅचमध्ये. वी कॅन अंडरस्टँड
आम्ही समजू शकतो राईट अमोर द विकेट प्रेशर वर चाललेलं आहे मॅच त्याच्यात ऑफसाइड ऑप्शन हंपायाने मात्र याला अधिकृत असं बोल बॉल ठरवलंय अर्थात निर्धाव चेंडू दोन खराब चेंडू तर निर्धाव एकदमशे पाटील बॉलिंग मार्क पर राकेश प्रतिष्ठान गोठवले मॅच जिंकण्यासाठी 61 त्यापर्यंत उत्तर देताना प्रत्युत्तर देताना आर एस गोटेलच्या धावा लागल्यात 12-1 एक बेस्ट टीमची विकेट तंबूच्या असरला हिटमॅन रोहित रनआउट लवली बॉलिंग यार बिग मिस्टेक काढलेला चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये खराब प्रदर्शन मयुरेश जीव तोडून जो बॉल चेंडू काढतो डॉट त्याच्यानंतर उंची कमी पडले पण अमिताभ बच्चन किती आणावे नामांकिन दहा मात्र मिळते सिंगल धावसंख्या 13-1 सेकंड इन प्रोग्रेस 61 धावांचा टार्गेट तिसरे मॅच आपले भेटेल आहे आणि ते घेऊन येतो जवान भवानी ग्रुप 2023 मध्ये दिलीप स्मृती चषक घेऊन पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2023 मॅच तिसरी अबे फ्रॉम द बॅट बॅट चिकन ओ माय गॉड स्लाइटली आउटसाइड मजबूर केला तृषान मोहनला बॅट छेडछाड केला नतीजा मयुरेश दिगंबर पाटीलच्या हाती झेल देऊन एकदम स्वस्त आणि अस्वस्थ होऊन तुषार मोहंती डग आउट ओ प्रमोद चौधरी एक चूक केली सुधारली त्याच्या नतीजा सफलता मिळवून दिली खात्यामध्ये यज्ञेश पाटील पहिली रनआउट दुसरी मात्र सफलता बोलरच्या नावावर सफलतम बोलर ठरला यज्ञेश पाटील विकेट मिळाले कॉट बिहाइंड द स्टंप प्रमोद चौधरी बोल बाय यज्ञेश तुषार मोहंती परतलाय पण जाताना खूप चेंडू मात्र डॉट हे पाहिले ना तर खेळपट्टी थोडेसे मात्र सहाय्य करतायत तिसऱ्या मॅच मध्ये बॉलरच्या पक्षात मात्र त्याने प्रेमात पडले मी म्हणेन स्किट होत आहेत जे अंश पडलेले आहेत पावसाच्या सरी कोसळल्यानंतर थोडासा तो मॉइश्चर आपण म्हणू शकत नाही पण पाण्याच्या जे सरीचा ओळाव आहे ना ओळाचा पुरेपूर फायदा घेतोय आणि त्यासाठी मात्र रॅपिडने चेंडूची जी गती आहे ती गती वाढली जाते मिळत नाही रडार मध्ये येत नाही आणि थोडस मात्र खूप दमछाक होते हिट फटके आउट ऑफ द बाउंड्री लाईन खेळण्यासाठी बॅटरच्या विरोधामध्ये बॉलरच्या विरोधात बॅट्समॅनला तीन चेंडू आतापर्यंत झाले दुसरी ओढ टाकताना आपली पहिली यज्ञेश पाटील राकेश प्रतिष्ठान गोठवलेकडून इथे वेदांत आला ओ खूप ऑफस्टंपच्या बाहेर वळायलेत गुरुनाथ पाटील स्किटी आहे ज्याप्रमाणे वेगाने उदय पाटील वळताना थोडासा सावकाश गतीने मात्र इथे गुरुनाथ पाटील शरीर तसं सांगते थोडस शरीर पाहिलं तर गुरुनाथ पाटील थोडं वजन जास्त आहे राईट अ मोर्द विकेट अपसाइड डाउन स्टंप बॅकफुटवर जाताना त्याला स्टेअर केलं बॅटची कडा घेतली स्लॅश म्हणून जिथे आमचे आधारस्तंभ आहेत ना आणि प्रकाश मळवीने सांगितलं की आमचे आधारस्तंभ आहेत त्या आधारस्तंभाचा मोठा बॅनरला स्पर्श झाला धाव फक्त मिळेल सिंगल एक धाव मिळते चार चेंडूचे दुसरे ओव्हरचे झाले समाप्ती स्कोर आहे 15-15 दोन गडी बाद दोन्ही आघाडीचे सलामीच्या फलांद माझा तंबूच्या आसऱ्याला मैदानात पाहिलं तर बच्चू आहे त्याच्या जोडीला हरचंद पाटील फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा वळत आहेत पण ते आम्हाला पहिल्याच्या गतीपेक्षा जास्त गतीने वळ्या कारण माझीही फिजिकल फिटनेस स्ट्रॉंग आहे असं गुरुनाथ पाटीलने सांगलं परत त्वरित वळताना वाईट बॉलचा इशारा देतात खराब चेंडू एक्स्ट्रा धावांमध्ये मिळते धावसंख्या 16-16 दोन गडी बाद बनवायचे 61 बॅट चिकळा लागली काय असं वाटलेलं होतं पण कुठून थोडीशी बॅटच्या जवळून गेला व्हेरी क्लोज बट लकी वेदांत बात आहे नॉट टच टू द बॅट स्पर्श केला नाही बोलनी स्पर्श केला नाही विकेटच्या पाठी प्रमोदमध्ये चांगलं कलेक्शन करताना निर्धा बॉल कमालाची बॉलिंग ओ माय गॉड अनदर सुपरली इन कटर केला इन आणला बॉल आणला ओरची द्या दुसऱ्या समाप्ती 17-2 मजा येईल मॅच बघायला खऱ्याने 12.2 आवश्यकता आहे परंतु उत्तर इथे देताना थोडंसं मागे पडलं मी म्हणेन राजीव स्पोर्ट्स अकॅडमी कुठवली 17-2 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये समीकरण सांगतं असं का जिंकण्यासाठी 44 रन 18 चेंडू आणि 44-12 चेंडूचा खेळ झाला त्याला उत्तर देताना मात्र स्कोर इथे अरेज गोटीलचा लागले स्कोर होती 2-17 18 चेंडू मध्ये बनमयच्या मॅच जिंकण्यासाठी 44 स्वराज पुन्हा आता येतोय ओव्हर क्रमांक दुसरी आणि टीम कडून तिसरी राईट आर्म राऊंड द विकेट समोर आहे हर्षन पहिल्या मॅच मध्ये खूप चेंडू खाल्ले होते पण त्यावेळेला ऑफसाइड ऑप्शन ऑफ ड्राय केला
निलेश पाटील जोपर्यंत जाईल सिली मिडा फोनवरून फील्ड करेल तोपर्यंत आरामात सिंगल काढली अर्जुनने. नाव स्ट्राईक तो वेदांत. गत वर्षामध्ये बराचसा चेस चांगला केला होता. मॅच पाहिली तर तगडी मॅच होती डेनिस इलेवन नीरूच्या विरुद्धामध्ये. तब्बल 85 बजेत पण पेनलाइज केलं होतं गत वर्षी डेनिस इलेवनला. त्या मायनस 82 टार्गेट. पण प्रदीप आणि याच वेदांतने घाम फोडला होता गत वर्षी. तब्बल 60 डावांचे पार्टनरशिप करून दिली होती वेदांतने प्रदीपने. क्वाइट शॉट बॅक टू अ गुड पंच. परंतु झुणे काळातलं ते झाड त्या झाडाला मात्र पश ओलांडून गेला सिंगल मध्ये. अस्ट्रोक लवली पंच बाय वेदांत. पण बट ओनली वन सिंगल नाव दिस टाइम. यावेळेला फक्त सिंगल मिळते. स्कोर आहे 19 धावा आहेत बनवायच्या. 65 मॅच तिसरं ओव्हर मध्ये दुसरं टाकताना स्वराज आयटम डॉन द विकेट. लवली बॉल यार सुपर बॉल. पुरेपूर जे वळसरपणा ना खेळपट्टीचा त्याचा पुरेपूर स्वराजने फायदा उठलवला या ओव्हरमध्ये. अतिरिक्त चेंडूचा विचार सोडला ते त्या सुपरली रिदममध्ये एक सुपीक मारा नियंत्रणामध्ये चाललेली बॉलिंग सटीक लाईन नेंथवर योग्य दिशा योग्य लाईन सुपर. चेंडू आहे यावेळेला सिंगल मिळते 20. पोचच्या बाहेर ऑफस्टंपच्या बाहेर. पण त्याच्या उदय टांडेने सांगितलं काय फेअर डिलिव्हरी. नाकाला झुमणारा झिंझारे देऊन गेले वेदांच्या स्वराज मात्रेचा हा बाउन्सिंग. प्रॉपर बाउन्सिंग नॉट एक्स्ट्रा बाउन्सिंग इज एक्झॅक्टली द प्रिफरन्स गेम. बिट टू द बॅट्समन अवे फ्रॉम द बॉडी ऑफसाइड ऑप्शन अवे फ्रॉम द बॉडी बॅट पोचवली. पण स्लाइस होऊन पुन्हा एकदा कोशांकित क्षेत्रामध्ये वेदांचा स्ट्रोक सिंगल मिळवून देणारा 21 धावा. जखडून ठेवले मी म्हणेन ज्या सरासरीने धाव्या पाहिजे ना त्या धावा येत नाही. थोडा डगआउटमध्ये तंग परिस्थिती आहे. अरेच गोठवली एकाच गावले दोन टीम. 13 चेंडू आणि 40 धावा. 13 चेंडू 40 धावा. राईट आर्म राउंड द विकेट बॉलिंग मार्कवर स्वराज वेदांत. गतीमध्ये परिवर्तन छान केलं. अलाउंड द कार्पेट मिड विकेट दूर होऊन क्षेत्ररक्षण यज्ञेश हिल फील करेल. फक्त सिंगल वरती मात्र समाधान मानलं वेदांत मात्रने. ओरची झाली तिसऱ्या. 5 धावा दिले आपल्या दुसरं कोट्यात दुसरं ओटर. पहिल्या ओव्हर मध्ये स्वराजने 10 धावा दिले होता. विकेट मात्र प्राप्त झाली नव्हती. यामध्ये मात्र विकेट न देता 5 धावा. किती प्रेशर वाढवलं प्रतिस्पर्धी टीम अरेज गोठवल्यावरती याच राकेश पतींच्या बॉलरने जो राज करतो क्रिकेट नाम आहे स्वराज. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जी स्थिती पाहिजे होती बरोबर 37-38 मध्ये ती लागत नाही. ती आहे अवघी 22. 12 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी पाहिजे 39. 12 चेंडू 39. गतवर्षी अजून आठवते तर टॉप मॅच श्रीकृष्ण दिवा या सिरीजमध्ये पावसाळी रबर क्रिकेट अगेन तो डेनिस इलेवन नेरुल. परंतु त्यामध्ये घाम फोडला तर मी म्हणेन ते 4 षटकार प्रमुखच्या विरुद्ध रुपेश कदम. परंतु झेल मात्र लॉंगअपच्या ठिकाणी नितीनने टेपला नसताना तर कदाचित चॅम्पियन्सचं स्वप्न मात्र साकार झालं नसतं श्रीकृष्ण दिवा. 2022 कॅचेस विन द मॅचेस इथे बनवायच्यात. 18-12 चेंडू आणि 39. रुणाल फटका फसलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रोक लाजवाब कॅच. फिरत फिरत रमत रमत असलं कॅच झेडणं नामून की नाही मुश्किल आहे. पण मुश्किल झालं कॅच सोपं घेताना. नीरज वेल कॉट. नीरज कॉट. नीरज बोल रुणाल. बेस्ट किमती विकेट. आणखीन मात्र वेदांत स्वस्तात. चीपली बॅक इन टू द डगआउट. आता मात्र स्कोर असं सांगते का चेंडू कमी झाले पण धावा तेवढ्याच 39. जे आठवणी गत वर्ष सांगितल्यानंतर तेव्हा 12 चेंडूमध्ये 44 पाहिजे होतं. पण रुपेश कदमने प्रणवला घाम पडला होता. ते 5 लगोळीने 4 षटकार मारले होते रुपेश कदमने. पण नितेनचं अफलातून झेल त्याने चित्र पालटवलं. सुपर बॉलिंग चांगला चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू. टप्पा योग्य दिशेला योग्य लाईनमध्ये अपसाइड अपसाइड स्विंग इन द इयर. अँड इथे मात्र चकवलं बॅट्समन ओमकार. 5व्या क्रमांकावर अरिस गोठोलीकडून रोनाल नारायण म्हात्रे. राईट आर्म राउंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन छान केलं. एक्झॅक्टली इन द शरीरमध्ये बॉडीमध्ये टाकल्याच्या पायात साठून गेला होता. लेगबायचा इशारा दर्शवताना अंपायर उदय टांडेल आणि गुरुनाथ पाटील एकाच गावातले सन्मान्य क्रिकेटर आहेत. एक काल गाजवलेलं आहे जेव्हा कुशलमध्ये दरारा निर्माण करायचे दोन्ही खेळाडू.
तो दबदबा तेच मात्र जे गतवैभव आहे थोडस मागे जातो ना सरसुळे. फटका चांगला आहे मजबूत कांद्याने ओढलेला षटकार लॉंग ऑफ ऑफच्या डोक्यावरून परफेक्टली हिट बाय हर्षन बगमान पाटील. हे षटकार पाहिजे मॅच मध्ये जान निर्माण करण्यासाठी अरेज गोठवलेला. जान निर्माण करेल का यामध्ये चाललेला एकतर्फीपणा पाहायला मिळेल आमच्या क्रिकेट रसिकांना. आठ चेंडूचा खेळ बाकी आठ मध्ये आता पाहिजे जिंकण्यासाठी 32 अतिशय दर्जेदार चेंडू. तू अगर शेर है तो मैं गप्पर शेर हूं. षटकार लागदार त्वरित उत्तर दिलं. एक्झॅक्टली द एलेक्सनच्या थोडा साथमध्ये चेंडू आला त्याला राईज केलं आणि जवळून मात्र काढला हर्षनच्या रुणालने हा चेंडू खाली बिंदी अगेन. बॅकफुट वर जाताना पंच केलं परंतु स्केट करून झालं सरळ स्क्वेअर ऑफ द पॉइंटला क्षेत्ररक्षण. पण त्या अगोदर चेंडूनं मात्र वळण घेतलं तो गेला घोषांती क्षेत्रात. 10 मात्र मिळते येते हर्षनला सिंगल. 30 धावा लागल्यात. 4 ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 61 धाव संख्येला अरेज गोठवलीकडून उत्तर मात्र मिळते 3 गडी बाद 30. शेवटचा ओव्हर बाकी आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये तब्बल 31 धावा. 30 वेळा 30 धावा आपण पाळल्यात. काढताना 24 पाडलेले आहेत परंतु प्रतिस्पर्धेचा जो खेळतो ना रुणाल त्याने काढले तर प्रियदेश बेलापूर बरोबर महेश्वर चषक पावसाले क्रिकेट अगेन्स्ट द प्रियदेशी इज द एक्सपिरियन्स बॉलर विनोद दिवेकर इज अ सुपर प्ले 4-6 बाय रुणाल. अनादर पाहिला तर पावसाने रबेर असो कटेने 30-30 धावा झाल्या. पण 31 पाहायला मिळालंय इथे पाहायला मिळालं की जाऊ मैदानामध्ये 31 धावांच्या अवस्थेत 7 चेंडू बॉलिंग मार्क पर अखेरच्या ओव्हर मध्ये. बॅकफुट वर जाणार लाजा बापसोक मॅच अजून चालू राहील ऑन राहील असं सांगणारा फटका ओमकाच्या बॅट मध्ये. सुपर सो ओव्हर द बॅट इज मिड विकेट अँड 4 रन. षटकार सांगतोय का प्रेक्षक वर्ग थांबा अजून मी संपलेलो नाही कारण मी हरलेलो नाही मॅच अजून ऑन. आता मोमेंटम थोडासा स्वीप करतो आपल्या बाजूला अरेज गोठवलेचा हा यंग स्टार नऊ तरुण बॅट्समन ओमकार. ओमकार नो ओ लिव्ह द प्रॉपरली पिचिंग लेग साइड लेग्स द अंपायर गुरुनाथ पाटील डिक्लेअर वाईड. एक वाईडचे धाव आणखीन थोडासा प्रेशर बॉलर वरती. बॉलर आहे निर्णायक ओढण्यासाठी मयुरेश दिगंबर पाटील बॉलिंग मार्क. ओ माय गॉड अनदर वाईड द तिकी बाउन्सर अँड स्क्वेअर लेग अंपायर गिव्ह द मॉर्निंग टू द बॉलर टू बाउन्सिंग. बाउन्सिंगची भावना ताकीद दिली आणखी एक मात्र प्रेशर वाढलं तर धावसंख्या सुरे सरकते 38 वर. ओ हो माय गॉड सुपर बॉलिंग चेंज ऑफ द फेस. फिंगर रोल केले इज अ कटर बॉल अँड स्पीड स्को सुपर बॉलिंग यार. मानलं पाहिजे मयुरेश इथं गुणवत्ता सिद्ध करते. क्रिकेट खेळून चालत नाही तुम्ही किती खेळता त्या दुर्लक्ष करता. तुम्ही किती चांगले खेळता किती परिवर्तन करता त्याच्यावर क्रिकेट टिकतं. बाउन्सिंग खराब नो बॉल. एक बाउन्सिंगची वॉर्निंग त्याच्यानंतर पुन्हा तो प्रयास केलाय. आंतरराष्ट्रीय नियम घेऊन जातोय अंपायर घोषित करताना नो बॉल विरोधामध्ये बॉलरच्या नाव फ्री हिट. आता मात्र समेकडे बदलता जिंकण्यासाठी अरेज गोठवला हव्या 4 चेंडू मध्ये 21 कंपल्सरी. 4 चेंडू 21 धावा हर्षन. ओ माय गॉड कमालीची पुन्हा एकदा नो बॉल पुन्हा एकदा बाउन्सिंग नो बॉल स्वेल लाईक अंपायर उदय टांडेल. अजून एक संधी आहे कारण 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. दोन धमाके सामन्यामध्ये जान निर्माण करतील. गेलेली आशा जो आहे ती उत्पन्न करतील. जे निराशा आहे डगो त्याला मात्र फुलवलं जाईल अशामध्ये पर्वत करतील. जर दोन मोठे फटके 4 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता 20 असताना आले तर मॅच टफ. 4 चेंडू 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. चला रिक्षा ऑटो रिक्षाचे जे चालक आहेत त्यांना विनंती केली जाते कृपया करून आपण बाउंड्री लाईन आहे मित्र ती रिक्षा आपण थोडं मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच आमच्या विनंतीला मान देऊन आपण बाहेर घेत घेऊन जाता रिक्षा. रिक्षा प्लीज. येस थँक्स. 4 चेंडू आणि मिस. फटका चांगला मजबूत एक्स्ट्रा कवर लॉंगच्या मधून हल्ला हर्षन पाटील. एक योग्य वेळेला योग्य टाइमाला हा षटकार. मॅच अजून ऑन. मोमेंटम अगेन वन टू द शिफ्ट टू द अरेज गोठवली टीम. सुपर मॅच तगडी मॅच. म्हणून मी म्हणतो प्रेशर खूप असतात तेव्हा एकाच गावच्या दोन मॅच टीमा आपसात भेटतात. ते टेनिस क्रिकेट असो पावसाळी रबर असो परंतु तेच संगीतचं वातावरण असतं. अशा प्रत्येक गावच्या दोन टीमांचं आम्ही उदाहरण दिलं होतं
या दोन टीमा जेव्हा जेव्हा होतो त्याचा मुकाबला प्रेक्षकांना एक अलग मजा निर्माण करून देते. इथे तीन चेंडू मध्ये 14, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सुपर डुपर मॅच. अरे गोठोली बिटवीन राकेश प्रतिष्ठान. आता मात्र समीकरण येऊन टेपलंय, 3 चेंडू आणि 14. इतिहास मात्र घडेल काय, 30 धावा आम्ही पाहिल्यात, 31 होतील का मैदानामध्ये, त्यासाठी मात्र हर्षनला तो विक्रमाच्या जवळ आणून ठेवलं हर्षनने. एक प्रणवने एक हर्षनने दोघांचा मात्र वाटा आहे. 3 चेंडू 14, व्हेरी क्लोज स्लिप पॉइंट. निलेश पाटील हर्षनच्या समोर बॉलिंग टाकण्यासाठी मोरेश पाटील. 3 चेंडू 14, वळाला बॅटला स्लाइस, झेल उडाला, झेल टेपला विकेटच्या पाठीमागे स्वराज, स्वराज मात्रेने. आता मात्र खूप कठीण आहे, चुकी केली तर मात्र त्याचं फळ भोगावं लागेल. खास करून अरेश गोठीला 2 फेअर डिलिव्हरी टाकले तर मॅच घेऊन जाईल राकेश प्रतिष्ठान. 2 चेंडू आणि कंपल्सरी 14. चला मी आवाज पुन्हा देतो. नेक्स्ट मॅच सरसोडे इलेव्हन सरसोडेचा कॅप्टन आणि गावदेवी रबाळेचा कॅप्टन. गावदेवी रबाळे कॅप्टन आणि सरसोडे इलेव्हन सरसोडे कॅप्टन, प्लीज टॉससाठी या. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र कंपल्सरी 14. तर चुकी जर बोलायचे झाले तर मॅच मात्र काढण्याची क्षमता राखतो अजूनही, कारण क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. बाकीच सांगणं कठीण आहे, मुश्किल आहे, चुकीचं आहे, ते महागात पडतं. 2 चेंडू 14, राईट आर्म राउंड द विकेट, अपसाइड अपसम सुरेख चेंडू, अप्रतिम बॉल टाकला, जस्ट आउटसाइड स्विंग अँड बॅट्समॅनला बीट केलं. 1 चेंडू आणि 14, 1 चेंडू आणि 14, 3 चेंडू 30 निघाल्यात, 1 चेंडू 17 निघाल्यात. इथे 1 चेंडू 14, 1 चेंडू 14, अपसमच्या बाहेर व्हाईट कॉल अंपायर. 1 चेंडू आणि 13, अरेच गोठोली समोर समीकरण येतो. 1 चेंडू आणि 13 आणि खेळण्यासाठी परेश पारस आहे. 1 चेंडू 13 पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. अशा चुका जर महिरुषने केला तर महागात चढू शकतो. वारंवार सटकणारे बॉल निसटून जाईल आपली मॅच, त्यासाठी अवरा लागेल, घट्ट पकडा लागेल आपल्या मिठीमध्ये, फिंगर्समध्ये. कारण 1 चेंडूमध्ये आता हव्यात 12, बरोबर ना, 11, 12, 1 चेंडू आणि 12. लाजबाब, लाजबाब, हार्ड लक मी म्हणेन. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठोली इथला प्रवास आपला जरी संपलाय परंतु चांगला प्रयास केलाय, पण 2 मॅचेस जिंकून राकेश प्रतिष्ठान गोठोली पोहोचतोय. हा सेमी फायनल मध्ये जाणारा पहिला टीम, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन करतोय मी. जय भवानी ग्रुप, दिली स्मृती चषक, पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2023 पहिली टीम सेमी फायनल मध्ये पोहोचणारी राकेश प्रतिष्ठान गोठोली. चला दोन्ही अंपायरला आम्ही स्वराज स्वराज म्हात्रे आणि ऋणाल म्हात्रे यांना विनंती केली जाते का आपला मॅच दुपारनंतर आहे, मॅच खेळण्यासाठी आपल्याला जायचं आहे. ओ माय गॉड, तर 3 मॅच हमले, त्यापैकी 2 जिंकून राकेश प्रतिष्ठान गोठवली.